मैदानामध्ये उतरायचंय. दादा भोईर, आपण आपले खेळाडू घेऊन लगेच मैदानामध्ये उतरायचंय. सभापती चषक 2018 आजची शेवटची रात्र, आणि या शेवटच्या रात्रीमध्ये तमाम क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं आणि व्यासपीठावरच्या सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवरांचं सहर्ष स्वागत. मंदिराजवळ ज्यांनी ज्यांनी गाड्या पार केल्या त्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे आपल्या गाड्या त्या ठिकाणून काढायच्या आहेत, कारण की बरीचशी बराचसा गाड्यांचा ताफा त्या ठिकाणी येणार आहे. आपण पाहतोय मराठी सिने अभिनेते कमलाकर सातपुते बऱ्याचशा या ठिकाणी. दशरथ भाऊ ज्यांचे सगळे गेल्या दोन रात्रींमध्ये आतुरतेने वाट पाहत होते, ते दशरथ पाटील, दशरथ भाऊ यांचं या ठिकाणी आगमन झालंय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दशरथ भाऊंसाठी. दोन्ही टीमचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी असणं मॅन्डेटरी असणार आहे. आपण पाहतोय या भिंगार गावचे माजी सरपंच, ओबीसी सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि शिवप्रबळ सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक सन्माननीय सुभाष जेटू पाटील यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा, त्यांच्यावरती असलेलं प्रेम अगदी थोड्याच वेळात मान्यवरांच्या गाडीचा ताफा या ठिकाणी येणार आहे. गाड्या सगळ्या हटवायच्या आहेत. स्वयंसेवकांना विनंती करतो, आपले स्वयंसेवक पाठवायचे आहेत. स्टेजच्या डाव्या बाजूला जेवढ्या काही बाईक आहेत त्या सगळ्या त्या ठिकाणून हटवायच्या आहेत. अगदी थोड्याच वेळात सिने अभिनेते सगळ्यांच्या मनावरती राज्य करणार आहे. बऱ्याचशा रियालिटी शोज असतील, कॉमेडी शोज असतील, बरेचसे चित्रपट असतील, नाटक असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून मनोरंजन करणारे सिने अभिनेते कमलाकर सातपुते यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. आजच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं समालोचनाची मेजवानी सगळ्यांना मिळणार, कारण आपण पाहतो या स्पर्धेमध्ये करावे गावचे दशरथ भाऊ यांचं या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आगमन झालंय. गोरक्षनाथ पवार यांच्यावरती असलेलं प्रेम आणि त्या प्रेमापोटी हे त्या स्पर्धेमध्ये आल्यात. आपण पाहतो या विभागामध्ये शेव या अगोदर आपण चौकच्या मैदानावरती आवाज ऐकला होता आणि प्रथमच या विभागामध्ये आलेत. स्वागत आहे आपलं दशरथ भाऊ. धन्यवाद सुरत आतमोडे. बघूया पहिल्यांदाच मोठे भिंगार मध्ये मी आलो. एकल माणूस आळंदीला पोचल लवकर भिंगार मध्ये पोचणार आज 2 वाजता. आपण पाहतो या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश वाहतूक सेनेचे अध्यक्ष आदरणीय प्रभुदास उर्फ अण्णा भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या समवेत बऱ्याचशा रियालिटी शोज मधून घराघरात पोहोचलेले सगळ्यांचे मनोरंजन करणारे सिने अभिनेते सन्माननीय कमलाकर सातपुते यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सहर्ष स्वागत करूया. प्राप्ती लाईव्ह आपल्याला विनंती आहे की मान्यवरांचा आगमन सोहळा आपण आपल्या या कॅमेऱ्यात कैद करायचा आहे. आपण पाहतोय सिने अभिनेते सन्माननीय कमलाकर सातपुते यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे शिल्पकार सुभाष जेटू पाटील त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावरती घेऊन येत आहेत. प्रभुदास अण्णा भोईर महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष या ठिकाणी येतात. त्यांच्या समवेत आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा आपण सहर्ष स्वागत करूया. दरम्यान या ठिकाणी नुकतं ज्यांचं आगमन झालं असे प्रभुदास भोईर यांच्या माध्यमातून नुकतीच खेडूक पाडा येते भव्य क्रिकेट स्पर्धा
त्यांच्या सोबत होते कमलाकर सातपुते, महाराष्ट्रातील ज्येष्ठ अभिनेते, अनेक रिअलिटी शो त्यांचा आपण ऍक्टिव्हिटीज पाहिल्यात, अनेक भव्य आयोजन करूया. दरम्यान दुसरा सामना, दुसरी लढत, दुसरा कलगी तोरा बघूया. सभापती चषक 2018 आजचा शेवटचा दिवस, काल्याचा दिवस. तत्पूर्वी आपण पाहतोय की महाराष्ट्र माताडी कामगार सेनेचे आदरणीय माताडी नेते आदरणीय ऋषिकांत शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या समवेत आपण पाहतोय भूषण म्हात्रे यांचं पण या स्पर्धेमध्ये आपण स्वागत करूया. दशरथ भाऊ धन्यवाद सर्व जमले. दरम्यान ठिकाणी वडगाव आणि खेळुकपाडा असा हा विद्यमान सामना बघूया. दोन्ही संघ तुल्यबल, पंचक्रोशीतील मातब्बर संघ. नाणेबे जिंकले कोणी? दरम्यान खेळुकपाडा संघ नाणे जिंकले पहिल्यांदा शतरक्षण. फलंदाज निमंत्रण दिले ते बघूया. वडगाव संघाला पहिला सामना, पहिला षटक घेऊन गोलंदाज दादा भोईर. संघाच्या वतीनं पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रती, पहिला खुराक तयार. अतिशय रंगदार सामना, आयपीएल देखील झकमारील. भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा बघूया. सभापती चषक 2018 बघूया. दरम्यान पहिलं षटक दादा भोईर. राईट आर्म हा उदयकीर पुन्हा पंच केला बघा. चेंडू गेलाय, ट्रॅव्हल होते, बॅकवर्ड गेला. दरम्यान एक धाव मिळते. संघाची धाव संख्या मुसंडीमध्ये धाव संख्या 1 वर. अतिशय जबरदस्त सामना. खेळुकपाडा आणि वडगावशी धुमत चक्री चकमक जुगलबंदी आत्तशबाजी हमरी तुमरी रशिकेत कलगी तोरा यादवी तुंबड युद्ध. दोन टोळक्यामध्ये घमासान, काटेकी टकर, कडा संघर्ष, कडा मुकाबला. पहिलं षटक तयार खेळुकपाडा संघाचा. पाळीव गोलंदाज दादा भोईर. जसा जसा आमचा आवाज मळेल आणि हा पुन्हा एकदा अप्रतिम फटका बघूया. चेंडू हवेमध्ये ना अशा प्रकारे पहिलाच मुतखडा बाजूला. पहिला गडी गरज, पहिला हदरा, पहिल्या विकेटचा एन्काउंटर, पहिली विकेट भुई सपाट, पहिल्या विकेटची हकालपट्टी उचल मांगडी, पहिली विकेट तडीपार हद्दपार जेर बंद स्थानबद्ध चतुर्भुज. गटडी वल्ली गेली, गाशा गुंडाला गेला, चले जा उदर गुटखा खाओ. पहिला फलंदाजबाद अलंकारिक शब्दांचा वापर व्हायला जाता. राग म्हणू नका, निवळ मनोरंजन आहे. कोणी निंदा कोणी वंदा असं समानचा धंदा काय. कधी कधी आमचं राजकारणावर पण हसत. आता बघा तो नीरज मोदी 11,000 कोटी पळून गेला आणि मोदी साहेब म्हणतो पारदर्शक कारभार. वैयक्तिक पहिले षटक तयार. बोलिंग मार्गर पहिला गडी गारत, पहिला हदरा, पहिल्या विकेटचा काढता पाय, पहिली विकेट पाय उतर. संघाची धाव संख्या 1-1. दादा भोईर तयार आणि पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू हवे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये बघायला अशा प्रकारे हा ऑट कॅच. धन्यवाद सर. दशरथ पाटील साहेब, नक्कीच आमच्या शब्दाला मान देऊन आपण इथे आलात, परंतु जे कलाकार आपण मंचावरती पाहता, ज्यांना बघून आम्ही रोज हसत असतो, फक्त झी टीव्ही का ई टीव्ही मराठी इथे आपण नेहमीच आणि ज्यांनी झेल घेतला त्याला 500 रुपये. तो सांगेल ना निर्णय. प्रभुदास होईल बघा यांच्या वतीनं. धर्मेंद्र घोगरे आहेत इथे, आयोजकच आहे स्वतः. नक्कीच जो निर्णय असेल नक्कीच मी घेऊन जाणार आहे कमलकरजी सातपुते यांच्याकडे, कारण आपण ज्यांना नेहमी टीव्हीवरती पाहत असतो आज मात्र प्रत्यक्षात त्यांना पाहण्याची इथे वेळ आलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने त्यांना पाहून आपण नेहमी हसत असतो, त्यालाच आपण कन्नडीमध्ये नेहमी म्हणत असतोय श्वास नाच पत उट्ट पिंगट जटाटुट दाट बाण दंड नाट. श्वास घेताना पासणी कशी फासफूस फासफूस फुसफूस करते, परंतु इथे जीवालाचा प्रेम जीवा ललित दुर्दुरित कंठ असं
आपल्या जिव्हाळ्याचं प्रेम दाखवण्यासाठी कमलाकरजी सातपुते साहेब मंचावरती आलेले आहेत, त्यांचं स्वागत करतो. त्यांच्याबरोबर जे शशिकांत शिंदे आपण पाहतोय, त्यांचे भाऊ ऋषिकांतजी शिंदे माथाडी कामगार नेते यांचे मंचावरती आगमन झालेले आहे. त्यानंतर वाहतूक सेनाचे अध्यक्ष श्री प्रभुदास भोईर अण्णा ज्यांचं या स्पर्धेवरती प्रेम आहे आपण पाहतोय, ज्यांच्याकडनं या ट्रॉफ्या देण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र प्रदेश वाहतूक सेना अध्यक्ष प्रभुदासजी अण्णा, त्यानंतर भूषण मात्रे खजिनदार, त्यानंतर जयदेवजी केनी समाजसेवक पेटाली, त्यानंतर देविदासजी भोईर अध्यक्ष लाल ब्रिगेड शिरवली विभाग, त्यानंतर सहयोग उलवेकर विजय उलवेकर आणि चंद्रकांतजी कोली. धन्यवाद गोरक्ष पवार. ज्यावेळी गोरक्ष पवार मला पहिल्यांदा नारुळीला भेटले असे कन्नडी मध्ये बोलायला मला घाम फुटला, माझ्यावर जादू टोळा करतात की काय. धन्यवाद. पहिली हॅट्रिक दादा होईल. वडगाव संघाची अतिशय खराब स्थितीत उडालेले तारांबल हबेल हंडी घाबरगुंडी घसरगुंडी बघूया नवीन फलंदाज राजू ठोंबरे. धन्यवाद धन्यवाद. डीजे जरा कमी वाजा, सुपारी बरोबर मिळाल. जरा आम्हाला पण कला दाखवू द्या जरा. दरम्यान नवीन फलंदाज आणि पहिली हॅट्रिक दादा भोईर, जबरदस्त गोलंदाज, वेगाचा बादशहा, वेग सम्राट पुन्हा एकदा तयार. व्यक्ती पहिलं षटक बॉलिंग म्हणा तयार. राईट आर्म हो द विकेट आणि हा चेंडू पुन्हा आउटसाइड द ऑफ स्टंप. अतिशय चांगला चेंडू, डरवा निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थगित स्थिमित कुंटी स्तंभित शांत स्थिर स्तब्ध. धाव संख्या फक्त एक. 3-1 अतिशय खराब स्थिती, दयनीय अवस्था, दारुण अवस्था, विमानस्था अवस्था, भग्नावस्था, नग्नावस्था. पुन्हा एकदा तयार जमान या स्पर्धेचे आयोजक सुभा दादा जितू पाटील, ज्याने आम्हाला बोलवलंय. कारण ज्याची खावी पोळी त्याची वाजवा विटाळी. नरेश पाटील तसे आमचे गोरक्ष पवार आमच्या सूरज हातमोडे असतील बघूया. आणि षटक क्रमांक पहिले समाप्त, धाव संख्या फक्त 2. अतिशय कडक स्पर्धा, पंचांचा निर्णय अंतिम राहील. एकवेळ मोदी सरकारचा 18% जीएसटी परवडला पण ही स्पर्धा नको. दरम्यान पनवेलची पंचायत जय सरांनी जोंटे सरांचा आणि नामवंत पंच. 3 दिवस म्हणजे एका बाजूला नरेंद्र मोदी, दुसऱ्या बाजूला अमित शहा. सांगा यांच्याशिवाय देत चाललंय का? दादा राग म्हणू नका, कोणी बीजेपी असतील. मला भीती वाटते फक्त एक टोन नाकी फोडणार यांच्या अर्ध्या चेड्डीवाल्यांची. पुन्हा एकदा तयार भोळा पंढरीनाथ महाराज की जय. असं आपलं कॉमेंट्री अशी असते. 6 चेंडू फक्त 2 धावा 3-2 बघूया. अतिशय खराब स्थिती. दरम्यान वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन नवीन गोलंदाज बॉलिंग मार्ग प्रस्थान प्रयाण कुच क्रमण मार्गस्थ रवाना मार्ग क्रमण संक्रमण दुसरं षटक प्रगती बदा दुसऱ्या षटकाचा मार्ग करताना अतिशय रंगतदार स्पर्धा बघूया. क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा कुंभ मेला, क्रिकेटची गंगाजली, क्रिकेटची गटार गंगा. दुसरं षटक तयार. खेडूक पाडा आणि वडगाव असा हा विद्यमान सामना. दुसरा सामना तर शेवटचा दिवस, काल्याचा दिवस. भंडारा नाही मात्र. आणि हा पहिला चेंडू अप्रतिम चेंडू बघूया. दडवा निर्धाव चेंडू, अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम मारा. डॉटबॉल निर्धाव चेंडू, कमी धाव संख्या फक्त 2. सामना 5 षटकांचा राहील. 4 का? म्हणजे FSI कमी केलंय. FSI कमी केलं का? बरं असतं, म्हणजे बांधकाम तोडायची भीती नाही. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कर. कारण आमचा तुकाराम मुंडे आम्ही बघितलं नाही मुंबईचा, सध्या नाशिकला आहे. आणि थर्ड अंपायर धर्मेंद्र घोगरे, धर्म बांधू मुसलमान आहे ना, तर त्याला ऑनलाईन मागवलंय. चड्डी झाली, बनियन लँगोट झालं तरी ऑनलाईन. संघाचे आयोजक म्हणजे धन्यवाद. दुसरं षटक तयार बॉलिंग मार्कर भावेश. माईक मात्र बरे असले, धवलांचे माईक नाही. दरम्यान स्पर्धेचे आयोजक
सभापति चषक आदरणीय शोभा जेटू पाटिल तसेच नुकते ज्यांचे आगमन झाले ज्येष्ठ सिने अभिनेते कमलाकर सातपदे तसेच त्यांच्या वाशिकेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर आणि हा व्हाट अ ट्रेमेंडस बॉलिंग अप्रतिम महाराज जबरदस्त मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग डॉटबॉल निर्धाव चेंडू धाव संघ स्थगित स्थिमित वडगाव संघाला खेडूकपाडा संघाला हरण म्हणजे हत्तीला चड्डे घालण्यासारखं आहे. अतिशय कठीण बुनायदा तयार पुढचा चेंडू आणि हा बुनायदा चेंडू अप्रतिम चेंडू बुनायदा डॉटबॉल काय चालू वडगाव संघ बघा चायनाच्या मोबाईल पेक्षा हँग झालाय तो तरी 10 मिनिटात चालू होईल. दरम्यान शशिकांत शिंदे म्हातारे कामगार नेते यांचे बंधू ऋषिकांत शिंदे धन्यवाद. दरम्यान प्रभुदास अण्णा भोईर ज्यांचं बघूया ज्यांची स्पर्धा म्हणजे खेडूकपाडे स्पर्धा म्हणजे एक काय खंबा आणलाय अच्छा ट्रॉफ्या नाही मला असा हात केला म्हणा मी घाबरलो खंबे बांधले काय म्हणजे ट्रॉफ्या अच्छा अच्छा आणि हा पुन्हा चेंडू हवेमध्ये लॉप केला बघूया चेंडू अशा प्रकारे अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि विकेट क्रमांक 4 बॅक टू द पॅव्हिलियन. सन्मान सन्माननीय मान्यवर पांडुरंग पाटील कारण जे जे येतील त्यांची प्रत्येकाची तर ओटी भरली जाते सांगा शाल आहे श्रीफल आहे सगळं आहे फक्त फळ नाही बस. राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष सचिव शोभा जेटू पाटील बघूया सभापती चषक 2018 आता शेवटचा दिवस नवीन फलंदाज आणि मोठे भिंगर मध्ये पहिली स्पर्धा नाईटची स्पर्धा बघूया दुसऱ्या वर्षी फक्त आम्हाला बोलावं बस. धन्यवाद नवीन फलंदाज जाईल संघाची धाव संख्या फक्त 2 तर स्कोरिंग भारी आहे दादा मोदीने अशी माणसं ठेवायला पाहिजे. मिथुन भोपे अनिल पाटील बघूया पुन्हा एकदा तयार सचिन फडके तसेच सूरज वाघमोडे आणि गोरक्ष पवार ट्रेमेंडस बॉलिंग पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू भेदक मारा प्रक्षुब्ध मारा षटक क्रमांक 2 समाप्त 12 चेंडू आणि हे मेडन षटक आणि या स्पर्धेमध्ये पहिलं मेडन निर्धाव षटक अतिशय जबरदस्त मारा उत्कृष्ट मारा मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग 12 चेंडू धावा फक्त 2 विकेट 4 जबरदस्त बॉलिंग अटॅक पृथक्करण बॉलिंग अनालिसिस अतिशय चांगला अण्णा भोईर बघूया मध्ये मध्ये कॉमेंटेटर इंग्रजी बोलावं म्हणा झाला कॉमेंटेटर येडजव आहे इंग्रजी पाहिजे कारण इंग्रजीला वागिने तुझून म्हणतात. दरम्यान तयार नवीन गोलंदाज 12 चेंडू 2 धावा 4-2 अशी दमछक पिछेहाट शरणागती माघार वैकी पहिला आणि संघाच्या वतीनं 3 षटक घेऊन नवीन गोलंदाज सनी भोईर खेडूकपाडा संघाचा नवीन गोलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट. बॉलिंग मार्क तयार बॉलिंग मगर जरा गेम जरा स्पीड अप करा प्लीज 4 षटकानंतर पाहुण्यांचं स्वागत होईल. तुमचा मात्र लक्षात दादा याला म्हणतात खरोखरच पाहून 4 नाही मी सांगतो मी कॉमिटा जेव्हा आम्ही कसे कसे जातो ते तर काय आमचे हाल होतात. नुकतीच एक मोठी स्पर्धा झाली 40 रुपयाचा चायनीज भात म्हणून आम्ही सोबत जुलाबाच्या गोळ्या घेऊन जातो. चायनीज भात 40 स्पर्धा 4 लाखाची आणि ह्या चेंडू म्हणजे पंच केल्या बघूया चेंडू 1 धाव मिळते बघूया संघाची धाव संख्या आणि अशा प्रकारे धावचत होते का बघूया संघाची धाव संख्या 3 4-3 मोठे भिंगार इथं भिंगारवाडी भंगारपाडा नाव बघा किती आहे भिंगारी मला पहिला वाटलं भिंगारीच आहे काय आणि ह्या मोठे भिंगार आणि ह्या चेंडू म्हणायचं पंच केला बघूया टॅप केला चेंडू चेंडूला पॉईंटच्या दिशेने अशा प्रकारे एक धाव मोठे संघाची धाव संख्या इनमिन फक्त 5 I'm not a man.
दरम्यान नवीन फलंद संघाची धाव संख्या 4 वर 5-4 आणि खेडूपाडा संघाचा बोया जबरदस्त परफॉर्मन्सने लॉफ्ट केला. चेंडू अप्रतिम फटका केला, कॅच सोडली. अशा प्रकारे ज्याचा बर्थडे ज्याचा बर्थडे आहे म्हणजे वाढदिवस आहे त्यांनी झेल सोडला, म्हणजे आधीच कर्जबाजारी त्यात उसना शेजारी. पुन्हा एकदा तयार नवीन गोलंदाज सनी. अतिशय चांगला चेंडू पुन्हा एकदा बघूया. डॉट बॉल निर्धाव चेंडू, कमीत कमी 20 तरी धावा करा म्हणजे रात्री तर खेळल्यासारखं वाटेल, नाही तर बायकोला वाईट वाटेल. काय झालं नवऱ्याने एवढं धाव पाटलं, काय केलं करा मग. आणि ह्या चेंडू पुन्हा एकदा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये बघूया. आणि अशा प्रकारे चेंडू करा मिठवीच्या दिशेने अशा प्रकारे. फक्त एक धाव म्हणले, संघाची धाव संख्या झाली 9 वर 5-9 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. संघाच्या वतीने तिसरे षटक प्रगती वधा. तिसऱ्या षटकाचा माग करताना गोलंदाज बॉलिंग मार्गावर तयार, गोलंदाजच्या बोहळ्यावर रॅम्पवर. अतिशय भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. जरी मैदान छोटं असलं कमीत कमी कपड्यात जास्तीत जास्त अंग झाकण्याचा प्रयत्न केला आहे. पुढचा चेंडू तयार आणि ह्या पुन्हा चांगला चेंडू बोया. 11 रंगांचा प्रयत्न आणि षटक क्रमांक तिसरं समाप्त. 12-9 9 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 12 म्हणजे प्रति षटका फक्त इनमिन 3 धावांचा अस्किंग रन रेट. सुरज आदमोडे काय वाटेल घ्या माईक. हॅलो, खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की या मंचावरती नेहमीच सगळ्यांना हसवणारे कमलाकर सातपुते सिने अभिनेते बसलेत, पण त्यांनाच खऱ्या अर्थानं हसवलं दशरथ भाऊ. ही खरी तुमच्या शब्दांची जादू आहे, ही खरी तुमच्या शब्दांची किमिया आहे. आणि खऱ्या अर्थानं ते सुद्धा एक दोन वर कॉमेंट्री करतील. नक्कीच नक्की, नाही मी विनंती करतो त्यांनी करावी आमच्या सोबत आमचं भाग. आणि दुसऱ्या इनिंगला कदाचित त्यांच्याकडेच माईक दिला जाईल. नक्कीच नक्कीच. पण या मॅच मध्ये फाईट द्यायची असेल तर मी या षटकामध्ये एक दोन मोठे फटके आले पाहिजेत दशरथ भाऊ. आणि शेवटचं अंतिम षटक तयार. पहिला चेंडू पुन्हा एकदा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने अशा प्रकारे. फक्त 2 धाव मिळते बघूया. आणि फलंदा वाटे बाद होते बघा धावचित. दरम्यान नवीन फलंदाज राव गेले, पंत आले, पेशवे गेले, बाजीराव आले, अकबर गेले, बाबर आले, पृथ्वीराज गेले, फडणवीस आले. नवीन फलंदाज, नवीन बॉडी मॉडेल फॉर्म्युला पॅटर्न पेटर्न सॅम्पल ब्रँड, नवीन मटेरियल, नवीन पार्सल, नवीन पॅकेज तयार. सहबाद 9 आणि आले आले बोलूया चेंडू. आणि दरम्यान फक्त एक धाव मिळते, संघाची धाव संख्या. धाव संख्या मुसंडी मध्ये धाव संख्या फैलावली. धाव संख्या 11 वर 6-11 इलेव्हन फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. बोया सभापती चषक 2018 अंतिम दिवस, शेवटचा दिवस, बक्षीस वितरणाचा दिवस. बघूया पुन्हा एकदा तयार. शेवटचा षटक, पुढचा चेंडू राईट आम हाऊ द विकेट. आणि ह्या थोडासा फ्लॅट चेंडू बघूया. हो व्हॉट अ कॅच दादा भोईर. दादा भोईर मग अतिशय चांगला मारा केला दादा. नशीब भारतीय संघाने विराट कोहलीची 75 रन असती झाली, अनुष्का याच्या पाठी लागली असती. चांगला परफॉर्मन्स. दरम्यान नवीन फलंदाज बघूया. गोरक्ष पवार या संघात हत्ती गेले, फक्त शेपुडाचा बाकी आहे. 7-11 बघूया. चेंडू केला लॉंगॉनच्या दिशेने ट्रॅव्हल होते बघूया. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एक धाव मिळते. साले कुठून कुठून मारतात सर्कलच्या बाहेर बॉल नाही. संघाची धाव संख्या 12 वर षटकार चौकारांचे आत्तदारा. राग मानू नका, निव्वळ मनोरंजन.
आणि हा पुन्हा एकदा बघूया, दादा भोईर प्रभुदास भोईर ज्यांचे कट्टर समर्थक, ज्यांच्या माध्यमातून नुकतीच खेळकवाडा येतं मागच्या महिन्यात म्हणते जबरदस्त टुर्नामेंट्स, मला वाटतं तसं आयोजन म्हणते कुठेही नसावं कारण ड्रोन होते खास, आम्हाला संधी मिळाली नाही त्या स्पर्धेमध्ये कॉमेंट्री करण्याची. आणि हा पुन्हा येस मिड विकेटला पुश केला आणि ओ व्हॉट अ कॅच, सोडले सोडले जाऊ द्या झेल जाऊ द्या, चौकार अडवला म्हणजे तर सासू मेली तिकडे सून बालंत झाली, लेवल झाली रेसिंग काढला तेवढीच नावा. दरम्यान नरेश वाडे बघूया, चौथ्या षटकांत चार षटकांत कोण झाले संघाची धाव संख्या 15 बळी 16 धावांचा अतिशय कमी टार्गेट, जुजबी वाजवी मामुली किपाशी नगण्य किमा माफक टार्गेट, प्रति षटकामध्ये 4 धावांचा आस्किन रेट. याच्यानंतर स्वागत बघूया आमचे गोरक्ष पवार सूत्रसंचालन कधी बघूया, आलेल्या पाहुण्यांचं यथोचित उचित स्वागत. गोरक्ष पवार किंवा कोण सुरू होतो म्हणजे घ्या. आपण पाहतोय या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून सिने अभिनेते, बऱ्याचशा रियालिटी शोज असतील, बरेचसे कॉमेडी शो असतील ज्यांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले आदरणीय कमलाकर सातपुते या ठिकाणी उपस्थित आहेत. प्राप्ती लाईव्हला विनंती आहे की हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करायचा, 192 देशांमध्ये हा क्षण लाईव्ह दाखवला जाणार आहे. मी या स्पर्धेचे शिल्पकार, स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या माध्यमातून आपण एवढी मोठी स्पर्धा पाहतोय, माजी सरपंच आणि महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे सचिव सन्माननीय सुभाष जेठो पाटील, आपण विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आदरणीय कमलाकर सातपुते ज्यांनी कित्येक वर्ष मराठी अस्मिता जपत असताना आपल्या मराठी मनाला साता समुद्रापलीकडे घेऊन गेले, ते कमलाकर सातपुते यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. शाळ पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून मोमेंटो देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येतोय. बऱ्याचशा रियालिटी शोज मधून, त्यानंतर कॉमेडी शो असतील, बरेचसे चित्रपट असतील, बरेचसे नाटकं असतील, प्रायोगिक असतील, व्यावसायिक नाटकं असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्यांच्या मनावरती राज्य करणारे हास्य कलाकार आणि तितकीच चांगली अभिनय कमलाकर सातपुते यांचा सन्मान केला जातोय. शिवप्रबळ संस्थे सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक, माजी सरपंच आणि महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे सचिव सन्माननीय सुभाष जेठो पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान केला जातोय. त्यानंतर थोडस स्पेस सोडायचं, आपण 192 देशांमध्ये प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून हा क्षण लाईव्ह दाखवला जाणार आहे. थोडस आपण डिस्टन्स सोडायचं आहे. त्यानंतर आपण पाहतोय पालकमंत्री शशिकांत शिंदे यांचे बंधू या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेत, आदरणीय ऋषिकांत शिंदे माथाडी कामगार नेते यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. पुन्हा एकदा या स्पर्धेचे आयोजक, स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय सुभाष जेठो पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान केला जाईल. आपण पाहतोय फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मान्यवरांचा सन्मान केला जातोय. सत्काराची थोडीशी ट्यून वाजवायची डीजे. पालकमंत्री शशिकांत शिंदे यांचे बद्दू सन्माननीय ऋषिकांत शिंदे माथाडी कामगार नेते यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या माध्यमातून आपण या भिंगार गावामध्ये एवढी मोठी रजनी पाहतोय त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्माननीय सुभाष जेठो पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. शेतकरी कामगार पक्ष प्रणित महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष प्रभुदास उर्फ अण्णा भोईर ज्यांच्या माध्यमातून दशरथ भाऊ आपण म्हणालात की रायगड बदली अव्वल दर्जाची स्पर्धा गेली 2 वर्ष सातत्यानं आपण खेडूकपाडाच्या मैदानावरती पाहतोय, त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. पुन्हा एकदा सुभाष जेठो पाटील या स्पर्धेचे आयोजक यांना विनंती असेल की महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष
सन्माननीय प्रभुदास उर्फ अण्णा भोर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सातत्याने 2 वर्ष आपण सगळ्यात मोठी स्पर्धा पाहतोय आणि ज्यांनी या स्पर्धेसाठी ट्रॉफीज स्पॉन्सर केलेत ते प्रभुदास अण्णा भोर यांचा सन्मान केला जातोय. थोडीशी स्टेज वरती गर्दी आपण साईडला करायची आहे कारण हा क्षण प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह दाखवला जातो 192 देशांमध्ये. ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहू शकतो युट्यूबच्या माध्यमातून. महाराष्ट्र वाहतूक सेनेचे खजिनदार आदरणीय भूषण म्हात्रे यांचा या स्पर्धेच्या निमित्ताने सन्मान केला जाईल. प्रभुदास अण्णा यांचे खंदे समर्थक पेठालीचे समाजसेवक आदरणीय जयदास केनी यांचा या स्पर्धेच्या निमित्ताने आणि लाल ब्रिगेड संघटनेचे शिरवली विभागीय अध्यक्ष देवीदास भोईर यांचा आम्ही स्वागत करतोय कारण रमेश जेटू पाटील यांना विनंती करतोय की आपण मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान करायचा. आपण पाहतोय छायाचित्रण केलं जाते, फोटोग्राफी केली जाते. या स्पर्धेला मोबाईल असेल, DSLR असेल किंवा व्हिडिओ कॅमेरा असेल याच्या माध्यमातून कैद केलं जातंय. जयदास केनी समाजसेवक पेटाल यांचा सन्मान रमेश जेटू पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यांनी या सन्मानाचा स्वीकार करावा. जयदास केनी आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे जायचंय. आपण सन्मान स्वीकारायचंय. त्याचप्रमाणे शिरवली विभागीय लाल ब्रिगेड सेनेचे अध्यक्ष आदरणीय देवीदास भोईर यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाईल. आणि या स्पर्धेचे खास आकर्षण कमलाकर सातपुते सिने अभिनेते आदरणीय अण्णासाहेब देवडकर पैलवान अंपला या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाते. पैलवान आदरणीय अण्णासाहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. डेरवली संघ आणि चौक संघ कॉमेंटरी बॉक्स संपर्क साधा. तातडीने यायचंय चौक संघ आणि डेरवली संघ. अतुल भगत अतुल भईर ज्याचं या स्पर्धेमध्ये आपण स्वागत करूया. सचिन मते उत्कर्ष मते चौक संघाचा कोणी या ठिकाणी उपस्थित असेल तर रिक्वेस्ट आहे की यायचंय. कमलाकर सर आपल्याला रिक्वेस्ट आहे की आपण या स्पर्धेबद्दल 2 शब्द बोलावेत आणि आमच्या या प्रेक्षकांना या आमच्या खेळाडूंना ग्रामस्थांना आणि सर्व मान्यवरांना 2 शब्द आपण बोलावेत. हॅलो हॅलो हा मॅच सुरू व्हायला विलंब होतोय त्याच्यामुळे मला इथे बोलवलं त्याबद्दल सगळ्यात आधी थांबा याचा फोटो हो द्या. त्याबद्दल खूप खूप आभार. आणि अण्णा आमचे खूप जुने मित्र आहेत, त्यांनी आग्रह केला त्याच्यामुळे इथे येऊन बघता आलं. एवढं उत्तम नियोजन आहे आणि सुंदर प्रकारे सगळं त्यांनी नियोजन केलेलं आहे. त्याच्यामुळे जे संघ खेळतायत त्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि अशाच स्पर्धा याही पुढे चालू राहू दे आणि दरवर्षी मला इथे बोलवा आणि या कमेंटेटरलाही बोलवा. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे कारण आमचंही एवढं पाठांतर होत नाही जेवढं ते फ्लुएंटली बोलतायत. आणि नुसतं ते सोशलच म्हणजे नुसती कमेंट्री नाही करत तर इन बिटवीन सोशल कमेंट पण करतात, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि सगळ्या स्पर्धकांना माझ्याकडनं पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि अण्णांना खूप खूप आभार की त्यांनी मला इथे घेऊन आले आणि आयोजकांनाही माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद की त्यांनी मला इथे बोलवलं. धन्यवाद. बरं, जाता जाता माझे 2 कविता ऐकवतो.
त्या आवडले तर टाळ्या वाजवा, तिकडे पण बिचारे बॅटिंग चांगली करतील. तर ही पहिली आपल्या सगळ्यांचा लाडका सलमान खान याच्यासाठी. एके दिवशी काय झाले, सलमान म्हणाला कतरिनाला तू माझी होशील का. एके दिवशी काय झाले, सलमान म्हणाला कतरिनाला तू माझी होशील का. कतरिना म्हणाली सलमानला तू नेहमी उघडा असतोस, आधी दोन शर्ट घेशील का. आणि ही आपल्या सगळ्यांची लाडकी राखी सावंत हिच्यासाठी. एके दिवशी काय झाले, मिका म्हणाला राखीला एक पप्पी दो. एके दिवशी काय झाले, मिका म्हणाला राखीला एक पप्पी दो. राखी म्हणाली मिकाला तुझ्या ह्याचा घो. सगळ्या स्पर्धकांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा, आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद. धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेची खऱ्या अर्थाने शोभा वाढवली. जोरदार टाळ्या कमलाकरजी सातपुते आणि त्यानंतर सन्माननीय अतिथी ऋषिकांतजी शिंदे साहेब यांनी या खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्रभुदास अण्णा भोईर ज्यांनी या स्पर्धेसाठी आपण पाहिलं असेल ट्रॉफ्या अवेलेबल करून दिलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची शोभा वाढवली. ते सिने कलाकार मराठीचा ज्यांना आपण पाहतोय नेहमीच कलाक्षेत्रामध्ये, ते कमलाकरजी सातपुते यांचं इथून आगमन होत आहे आणि त्यांच्या ज्या कविता होत्या त्याही ऐकवण्याचं काम त्याने मात्र केलं, त्याबद्दल धन्यवाद. तर आता घेऊन जाणार आहे ज्यांच्याकडे आपलं लक्ष असणार आहे ते दशरथ पाटील करावे आणि नक्कीच शुभेच्छा या स्पर्धेसाठी जितेंद्र यांच्याकडनंही येतात. पण जिंकण्यासाठी फक्त चार धावांची गरज बघूया. आणि पुढचा चेंडू बघूया, डॉटबॉल निर्धाव चेंडू अतिशय चांगला मारा बघूया. जर असा पहिला मारा केला असता नक्कीच खेडोपाडा संघ बॅकवर्ड गेला असता, परंतु खेडोपाडा संघ मजबूत प्रबल दावेदार बघूया. जिंकण्यासाठी इंडियन फक्त चार धावांची गरज. पुढचा चेंडू तयार बॉलिंग मार्कवर. आणि हा पुन्हा एकदा चेंडू अतिशय चांगला फटका बघूया. चेंडूवर फक्त एक धाव मिळेल संघाचे जिनमेन, तीन धावांची गरज. दरम्यान अलकेश पाटील सरपंच रावेचे रावेगावचे अलकेश पाटील यांचं इथं आगमन झालं. पुन्हा त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत. सभापती चषक 2018. आणि हा पुन्हा एकदा डॉटबॉल निर्धाव चेंडू अतिशय चांगला मारा केला बघूया. परिणामकारक मारा परंतु फायदा नाही. दोन्ही संघांचा कर्णधार या ठिकाणी उभा आहे. अगदी थोड्याच वेळात त्यांना टीशर्ट देण्यात येतील आणि लगेच टॉस करून घ्यायचं आहे. अतुल या ठिकाणी आपण लगेच टॉस करून घेणार आहोत. आणि सुरज अतमोडे बघूया ज्यांनी ज्यांच्या माध्यमातून मला चौक येते अतिशय मोठी स्पर्धा द्यावी होती बघूया. त्यांनी मला तिथं नेलं होतं स्वतः. यावर्षी पण आमंत्रण बघूया कारण चव सुरज आतमोडे अतिशय चांगला एक दिग्गज कॉमेंटेटर ज्यांची आमची ओळख आहे त्याच्यानंतर. आणि सरपंच लक्ष्मण साहेब अनिल वरे उपसरपंच आणि रावेगावचे विद्यमान सरपंच अल्केश पाटील यांच्या शुभा हस्ते नाणेफेकीला बघूया. डेरवली आणि चौक वर्धोलीचे आदरणीय नारायण भोपी माजी सरपंच यांचं या स्पर्धेमध्ये आपण स्वागत करूया. आजच्या शेवटच्या रात्रीमध्ये अल्केश पाटील रावे ग्रामपंचायत सरपंच यांच्या शुभ हस्ते टास्क केला जातोय. अंबिका चौक विरुद्ध डेरवली एक जबरदस्त मॅच. आणि चौक घटनागे नैनेश तुमचा एक अतिशय विस्फोटक गोलंदाज. आणि हा पुन्हा जाहीर घोषित एक धाव मिळते 14 फक्त इनमिन दोन धावांची गरज. जाहीर घोषित निर्धारित एक धाव मिळेल संघाची धावसंख्या 14 इनमिन दोन धावांची गरज. खेडोपाडा संघाला पुण्याचा तयार पुढचा चेंडू तिसरा षटक आगामी चेंडू. आणि हा पुण्याचा दमदार ड्राईव्ह चेंडू झालं पॉइंटला. दरम्यान अशा प्रकारे फक्त एक धाव मिळते. लेवल स्कोर झाले बघूया फक्त इनमिन एका धाव्याची गरज. दरम्यान डेरावली ने अंबिका चौक सुरज आतमोडे. चौक संघानं टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय, लगेच मैदानामध्ये उतरायचंय आणि दशरथ भाऊ हा सामना जिंकलाय खेडोपाडा संघानं. खेडोपाडा संघाचं अभिनंदन. आणि
वडगाव संघाला आपण त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. धन्यवाद. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे का? या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हॅट्रिक करणारा गोलंदाज. आणि या सामन्याचा हिरो ठरलाय, खर तर चुरस होती, पण ज्यानं योगेश पाटील आणि दीप्तेश सारखी सलामीची जोडी फोडली, या स्पर्धेतली विकेट हॅट्रिक नोंदवली, तर दादा भोईर याची मॅन ऑफ द मॅच म्हणून निवड करण्यात येते. आदरणीय जगन्नाथ बाळगू पवार शेतकरी कामगार पक्ष नेते चिटणीस यांना विनंती आहे की व्यासपीठावरती यायचंय. दशरथ भाऊ, गेल्या 3 रात्रींमध्ये आपण बऱ्याचशा मान्यवरांचा ताफा या स्पर्धेमध्ये पाहतोय. बऱ्याचशा मान्यवरांची मांदी आली. म्हणजे या स्पर्धेच्या आयोजकांबद्दल बोलायचं झालं तर नेहमी शेडूंग स्टॉपवरती ज्या ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्राच्याच नव्हे भारताच्या राजकारणातील जाणता राजा ज्यांना म्हटलं जातं ते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अतिशय जवळचे घनिष्ठ संबंध आहेत सुभाष जेठू पाटील यांच्याशी. आणि जेव्हा जेव्हा पवार साहेबांचा दौरा आपल्या विभागामध्ये असतो त्यावेळेला त्यांची भेट घेतल्या तेव्हा ते जात नाहीत. नक्की नक्की जाणे खरोखर अतिशय आम्हाला अभिमान आहे. बघूया सुभाष पाटील साहेबांचा आणि दादा भोईर यांना मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. मी या स्पर्धेचे नारायण भोपी माजी सरपंच वारदोली ग्रामपंचायत यांना विनंती करतोय की दादा भोईर खऱ्या अर्थाने बाहुबली म्हणतात पनवेल टेनिस क्रिकेट मधला, त्यांना या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाते. दरम्यान सामना आरंभ प्रारंभ सुरुवात श्री गणेश ओनामा प्रस्तावना पूर्वार्ध नांदी बोहनी याचा तिसरा सामना डेरवली आणि अंबिका चौक असा हा विद्यमान सामना. चला सामना चालू करा प्लीज. मी दोन्ही संघांना विनंती करतो आपण आता मैदानात उतरा. वेल वाया घालवता टी शर्ट जर आपण परिधान केले असाल तर त्वरित ज्यांनी क्षेत्ररक्षण घेतले असेल त्यांना मी विनंती करतो आपण मैदानात जायचंय. सामने थांबता कामा नाहीये कारण अंतिम रात्र आहे आणि अंतिम रात्रीमध्ये हे सामने संपले पाहिजेत. बर चौक संघ आपलं जर क्षेत्ररक्षण असेल तर त्वरित मैदानामध्ये जायचंय. नैनेश पवार सचिन मते बरेचसे असे नामवंत खेळाडू या चौक संघात आहेत. डेरवली संघामध्ये आपण पाहिले असेल अशी महत्वपूर्ण लढत तिसरी लढत आणि आपल्याबरोबर ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळते खास करून कराव्या गावचे दशरथ पाटील ज्यांना एकच कॉल केला परंतु नक्कीच इथे उपस्थिती दाखवली आणि खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम त्यांनी केलं त्याबद्दल त्यांना लाख लाख धन्यवाद. कृपया दोन्ही संघाचा बारावा प्लीज. दोन्ही संघाचा बारावा दोन्ही संघाचा बारावा दादा कोण आहे? बारावा आहे का तेरावा? म्हणून म्हणतो भयांच्या टीम टाका 50 भय उभे करतील. बघा सर एक भया गावी जाणार 50 भय स्टेशन सोडायला जाणार. एकदम बरोबर आहे. दरम्यान डेरवली आणि चौक असा हा विद्यमान सामना. बघा या पंचक्रोशीतील दोन्ही संघ रायगड जिल्ह्यातील